नमस्कार मंडळी, दिवस भाग्याच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी सिद्धेश गुरुजी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सूर्य सिद्धांते देशपांडे पंचांगानुसार आज वार शनिवार दिनांक 22 जून 2019 भारतीय सौर दिनांक आषाढ प्रतिपदा शके 1941 शालिवाहन शके 1941 विकारी नाम संवत्सर उत्तरायण ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष पंचमी तिथी. आज नक्षत्र असणारे धनिष्ठा नक्षत्र असणारे विष्कंभ योग असणार आहे. कौलवकरण त्यानंतर तैतिलकरण असणार आहे. मकर राशीमध्ये चंद्र असणारे सकाळी 6:30 वाजेपर्यंत सकाळी 6:30 नंतर तो कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मिथुन राशीमध्ये सूर्य असेल तर वृश्चिक राशीमध्ये देवराज गुरु असतील. आजचं दिनविशेष म्हणजे आज सूर्य जो आहे तो आर्द्रा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे जी काही वृष्टी होणार आहे, जो काही पाऊस होणार आहे तो सामान्य असणार आहे मंडळी. त्याचप्रमाणे सकाळी 6:30 नंतर पंचक नक्षत्र लागणार आहे. पंचक नक्षत्र हे मृत्यू समय अशुभ नक्षत्र सांगितलेलं आहे, याची विशेष नोंद सगळ्यांनी घ्या. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचं विशेष म्हणजे आर्द्रा नक्षत्रामध्ये जेव्हा सूर्य प्रवेश करत असतो तेव्हापासून 3 दिवस कुठलीही जमिनीची जी कामं असतात, भूमीची जी कामं असतात, ती करायची नसतात. कारण का पृथ्वी ही रजस्वला सांगितलेली आहे. आर्द्रा नक्षत्रापासून पुढचे 3 दिवस पृथ्वी रजस्वला जाते, त्यामुळे बी पेरणी असेल, जर का काही नांगरणी असेल, जर काही खननी असेल तर ती करायची नाही, ती निषिद्ध सांगितलेली आहे. तर आपल्याला दोष येण्याचे संभव सांगितले आहेत धर्मशास्त्रामध्ये. मंडळी आज स्नानामध्ये पाण्यामध्ये स्नान करताना आपल्या पाण्यामध्ये दर्भ किंवा काळे तीळ घालून स्नान करायचं आहे. शनी महाराजांना आज उडीद वड्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. राहू कवचाचा पाठ करायचा आहे. शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. आज जर का सत्पात्रीय व्यक्तीला काही दान द्यायचं असेल तर आज तेल दान द्यायला सांगितलेलं आहे. उडीत प्राशन करून आपण महत्त्वाच्या कामाला जर का गेलात, तर कुठल्याही यात्रेला गेलात, तर आपल्याला ऊर्जा जी मिळणार आहे ती सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. जर का कोणाचा उपवास असेल तर त्यांनी उडीत प्राशन न करता काळ्या मनुका प्राशन करून जायचं आहे. मंडळी आजचा भाग्य जो रंग असणार आहे तो भाग्य रंग निळा असणार आहे. मेषराशी, मेष राशीच्या मंडळींना आज खर्चावरती नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. थोडासा लक्षपूर्वक खर्च करायचा आहे. कामकाजाचा जो काही निपटवारा आहे तो करण्यासाठी थोडीशी धावपळ करण्याची आवश्यकता आहे. प्रवासात किंवा वाहन चालवताना थोडेसे सावध राहा, काळजीपूर्वक वाहन चालवा, जेणेकरून आपल्याला कुठेही दुखापत होणार नाही. वृषभ राशी, वृषभ राशीच्या मंडळींचा आज शुभ दिवस आहे. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामात यशस्वी होण्याची शक्यता आहे. योग सुद्धा तसेच दिसून येत आहेत. नोकरी व्यवसायासाठी जर का आपण काही प्रयत्न करत असाल तर ते प्रयत्न आज फलदायी होणार आहेत, त्यामध्ये यश मिळणार आहे. मित्रांकडून आपल्या सहकार्यांकडून आपल्याला आज मदत मिळणार आहे. इच्छांना थोडासा आवर घाला. ज्या काही इच्छा आज आपल्याला होतील त्या थोड्याशा इच्छापूर्तीच्या मागे धावू नका, नाहीतर आपल्याला त्रास होण्याचा संभव आहे. मिथुन राशी, मिथुन राशीच्या मंडळींना आर्थिक बाबतीमध्ये अतिशय आनंदाचा दिवस आहे. चांगला दिवस आहे, सकारात्मक दिवस आहे. उत्पन्नाचे नवे नवे मार्ग आज आपल्याला सापडणार आहेत. नवीन संधी आज आपल्याला चालून येणार आहेत. शुभ वार्ता समजल्यामुळे आपले मन अतिशय प्रसन्न राहणार आहे. कामाच्या ठिकाणी इतरांची मदत आपल्याला मिळणार आहे. तात्काळ निर्णय घेऊ नका, फक्त जर का काही निर्णय घ्यायचा असेल तर तो विचारपूर्वक घ्या. कर्क राशीच्या मंडळींना कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली राहील. बेचेनीपासून आराम मिळेल. धनप्राप्ती अथवा भेटवस्तू आपल्याला मिळाल्यामुळे आपल्याला आनंद होणार आहे. मन प्रसन्न असणार आहे. मनातील जर काही गुपित असतील, काही गुपित गोष्टी असतील तर त्या कोणालाही शक्यतो आज सांगू नका, कोणालाही शेअर करू नका, नाहीतर नुकसान होईल. त्याच्या कोणालाही सांगू नका. जर का त्या मनात जास्तीत जास्त ठेवल्या तर त्या लवकरात लवकर आपल्या पूर्ण होतील. आपल्या महत्त्वाकांक्षा आणि आपल्या योजना जर का कोणाबरोबर सांगायच्या असतील तर त्या शेअर करू नका, नाहीतर नुकसान होण्याचे आजचे ग्रहमान आहेत. सिंह राशी, सिंह राशीच्या मंडळींना आज काही अवघड परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीकडून कष्ट किंवा आपली एखादी वस्तू हरवल्यामुळे आपले मन थोडंसं संकुचित होईल, थोडंसं मन अशांत राहील. कोणत्याही नवीन कार्याचा प्रारंभ करू नका. प्रतिकूलता आज असणार आहे. प्रत्येक पाऊले सावधपणे टाका. शम शनेश्वराय नमः तसंच राम राहवे नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा.
आज शनि महाराजांच्या मंदिरामध्ये जा, मारुतीरायच्या मंदिरामध्ये जा, मारुती स्तोत्राचं पठण करा, म्हणजे आपली प्रतिकूलता नाही घेऊन आपल्याला अनुकूलता प्राप्त होईल. कन्या राशीच्या मंडळींना आज कार्य, व्यवहार, नोकरी, व्यवसाय यामध्ये फायद्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग आज आपल्याला सापडणार आहेत. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून सहकार्य मिळणार आहे. एखादी आपल्या परिचित नसलेली व्यक्ती, आपल्या शेजारी पाजारी राहणारी, जिची आपली कधीही ओळख नसते, अशा अनोळखी व्यक्तीकडून आपल्याला फायद्यांचे योग दिसत आहेत. आरोग्य सुद्धा अनुकूल असणार आहे, त्यामुळे मन अतिशय प्रसन्न राहणार आहे. तुळ राशीच्या मंडळींचा आज संघर्षानंतर आज त्यांना यश मिळणार आहे. परिश्रमामध्ये कुसराई करू नका, शुभ वार्ता आज आपल्याला समजणार आहे. शत्रूचा पराजय होणार आहे. जोडीदाराचं उत्तम सहकार्य मिळणार आहे. वैवाहिक जोडीदार असेल किंवा आपल्या नोकरी व्यवसायामध्ये कोणी जोडीदार असेल, त्याला आपण कलिक म्हणतो, अशांकडून सुद्धा आपल्याला सहकार्य मिळणार आहे. भावनेच्या भरामध्ये फक्त कुठलेही निर्णय घेऊ नका. बुद्धीने आज चला, हृदयाने विचार करू नका, मनाने विचार करू नका. आज पूर्णपणे डोक्याने विचार करा आणि मगच पुढे पाऊल टाका. वृश्चिक राशीच्या मंडळींना आज क्रोध किंवा चिंता वाढणार आहे. अपयशाची भीती राहणार आहे. अचानक प्रवास करण्याचे योग आज आपल्याला दिसत आहेत. प्रयत्न करत हा विलंबाने का होईना, आपल्याला आज निश्चितच यश मिळणार आहे. धनुराशीच्या मंडळींना आज प्रिय व्यक्तीचे रुसवे पुवे घरोड्यामध्ये पूर्णपणे दिवस जाणार आहे. चढ उताराची परिस्थिती आज असणार आहे. कर्जाची देवघेव कुठल्याही प्रकारे करू नका. विचारपूर्वक ओळख जर का झाली असेल तर ती विचारपूर्वक त्याच्याशी मैत्री करा. गुप्त शत्रूंपासून थोडेसे सावध राहा. पूर्णपणे विचारपूर्वकच पाऊल टाका. मकर राशींच्या मंडळींची जर का काही कामं रेंगाळली असतील, जर काही कामं पूर्ण करायची राहिली असतील, अपूर्ण असतील, तर त्या पूर्ण होतील. शुभ वार्ता समजतील आपल्याला. आपला जो प्रभाव असेल तो नोकरी व्यवसायामध्ये, विद्यार्थ्यांचा, शाळा कॉलेजमध्ये, महिलांचा, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रभाव वाढणार आहे. आज शत्रूंचा निभाव आपल्यासमोर अजिबात लागणार नाहीये. मेहनत जितकी कराल तितका जास्तीत जास्त आपल्याला लाभ होणार आहे. त्यामुळे मेहनतीनुसारच आपल्याला लाभ मिळणार आहे. घरात प्रसन्न वातावरण असणार आहे. ज्येष्ठ मंडळी असतील तर त्यांची थोडीशी आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कुंभ राशीच्या मंडळींचा आज कामाचा वेग जो असणार आहे तो अतिशय वेगवान असणार आहे. अतिशय त्याला वेग असणार आहे. अनुकूल असणार आहे. इच्छा पूर्ण होणार असेल. आपली जर का एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर आज पूर्ण होण्याकडे थोडासा कल असणार आहे. साहस मनोबल आज आपलं वाढेल. प्रयत्न करा. प्रयत्नामुळे आपल्याला यश मिळणार आहे. शहर किंवा जर का काही सट्टा असेल, कुठे लॉटरीचं तिकीट असेल, तर त्याच्यापासून थोडेसे दूर राहा, नाहीतर नुकसान होण्याचे संभव आज दिसत आहे. मीन राशींच्या मंडळींना संकटापासून मुक्ती मिळणार आहे. भाऊ बहिणींचं सहकार्य मिळणार आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. तसंच नोकरी व्यवसायामध्ये यश मिळवण्याचे योग आज दिसत आहेत. नोकरीमध्ये अनुकूल काळ येणार आहे. नवीन संधी मिळाल्यामुळे आपण अतिशय आनंदी असणार आहात. तर मंडळी, आज आपण पाहिलं दिवस भाग्याच्या विशेष कार्यक्रमामध्ये 12 राशींचं भविष्य. जास्तीत जास्त शनि महाराजांची उपासना करा, मारुती रायाची उपासना करा, जेणेकरून आपल्याला अनुकूल ऊर्जा प्राप्त होईल. कुठलाही निर्णय घेताना मार्गदर्शन पूर्वकच निर्णय घ्या, त्याच्यामुळे आपल्याला कुठलंही नुकसान होणार नाही. मी सिद्धेश गुरुजी आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपला निरोप घेतो. आपलं मन प्रसन्न राहो, दिवस आनंदाचा जावो, शुभम भवतु.